गुड इवनिंग। बघा, आज आपण स्वाध्याय 23.1 नफा आणि तोटा याच्यावर आधारित उदाहरण पाहणार आहे। तत्पूर्वी मला तुम्ही नफा काढण्या सूत्र सांगायचं। श्रेय सांग, नफा बरोबर काय? श्रेया, नफा काढण्या सूत्र सांग आणि त्यानंतर मग तोटा काढण्या सूत्र एक बघायचं। आता ज्या वेळेस खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असते तेव्हा नफा होतो। श्रेया बोल की नफा काढण्या सूत्र काय? नाही सर। बर, आता एक उदाहरण सांगतो। एक वस्तू तुम्ही 100 रुपयाला खरेदी केली आणि ती वस्तू तुम्ही 120 रुपयाला विकली तर या ठिकाणी नफा झाला। म्हणजे 100 रुपये ही काय आहे? खरेदी किंमत आहे आणि 120 रुपये काय आहे? विक्री किंमत आहे। ज्या वेळेस खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असते त्यावेळेस नफा होतो। पा, नफा कधी होतो? खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जर जास्त असेल तर काय होतो? नफा होतो। मग आता नफा बरोबर काय वजा काय सांग। आता विक्री किंमत वजा खरेदी किंमत, नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत, आणि तोटा बरोबर, आता तोटा कधी होतो बघा, 100 रुपयाची वस्तू जर 80 रुपयाला विकली त्या वस्तूची खरेदी किंमत आहे 100 रुपये आणि 80 रुपये ही त्या वस्तूची काय आहे? विक्री किंमत आहे। म्हणजे हे तर खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत कमी आहे, म्हणजे खरेदी किंमत जास्त आहे। मागच्या गणितामध्ये विक्री किंमत जास्त होती, विक्री किमतीपेक्षा खरेदी किंमत जास्त असली की तोटा होतो। मग तोटा बरोबर काय सूत्र? खरेदी किंमत वजा विक्री किंमत। बघा, ही दोन सूत्र फार महत्वाची आहेत। हा श्रेय सांग दोन सूत्र एकदा। नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत, तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत। बरोबर, स्वरा सांग। नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत, तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत। छान। हा, आता ही दोन अतिशय महत्वाची अशी काय आहेत तर सूत्र आहेत। आता या दोन सूत्रावर आधारित हा घटक आहे। पा, पहिला प्रश्न आहे, एका वस्तूची विक्री किंमत 540 रुपये आहे। जर नफा 90 रुपये असेल तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? आता या ठिकाणी विक्री किंमत, नफा आणि खरेदी किंमत या तीन गोष्टी आहेत। या तीन पैकी तुम्हाला दोन किमती माहित आहेत, विक्री किंमत आणि नफा माहित आहे, आणि खरेदी किंमत काढायची। मग या ठिकाणी नफा दिलेला आहे म्हणजे नफा काढण्याचं सूत्र वापरायचं। सांगा, नफा बरोबर काय सांगितलं मग? अशी नफा विक्री वजा खरेदी, विक्री वजा खरेदी किंमत।
विक्री किंमत वजा खरेदी किंमत, बरोबर आहे, विक्री किंमत वजा खरेदी किंमत। मग आता मी काय करतोय बघा, नफा 90 आहे का नाही, मग नफाच्या खाली मी 90 लिहितो, त्यानंतर विक्री किंमत किती दिलेली आहे 540, इथं मी 540 लिहिलं, आणि वजा खरेदी किंमत, मी खरेदी किमतीला फक्त ख लिहितो, ख म्हणजे खरेदी किंमत। हा आता मला सांगा, हे वजा खरेदी किंमत इकडे आल्यावर अधिक होणार का नाही, वजा इकडे आल्यावर अधिक होणार, आणि 540 खाली 540, आणि डाव्या बाजूचं जे अधिक 90 आहे ते उजव्या बाजूला गेल्यावर काय होणार, वजा 90। मग हे वजा बाकी करा किती ते सांगा मला, ख म्हणजे खरेदी किंमत, 540 मधून 90 वजा करा, किती आलं 450। मग त्या वस्तूची खरेदी किंमत किती असणार 450। समजलं का सर्वांना, दोघे झाले जॉईन वाटत, सिद्धी आणि ओम जॉईन झाला, बघ ओम आणि सिद्धी तुम्ही आता जॉईन झाला, नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत हे सूत्र आहे। आता तुम्हाला नफा 90 दिलेला आहे, नफाच्या खाली मी 90 लिहिलं, विक्री किंमत 540 दिलेली आहे, विक्री किमतीच्या खाली 540 लिहिलं, आणि खरेदी किमतीला मी ख म्हटलं, आता वजा ख डावीकडे आल्यावर अधिक ख झालं, 540 खाली 540, आणि इकडचा अधिक 90 इकडे आल्यावर वजा 90, मग 540 मधून 90 वजा केलं 450, 450 ही त्या वस्तूची खरेदी किंमत असेल, 450 म्हणजे पर्याय क्रमांक किती 2। समजलं का तुमच्या चौघांना, श्रेया स्वरा ओम आणि सिद्धी? हो हा ओके। आता दुसरा प्रश्न, ओम वाचले दुसरा प्रश्न, ओम एक शर्ट रुपयाच्या 800 विकल्यास विक्रीच्या 3-8 पट नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? बरोबर, एक शर्ट 400 रुपयाला विकल्यास विक्रीच्या 3-8 पट नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? आता 400 रुपये ही विक्री किंमत आहे, मग मी विक्री किमतीला थोडक्यात काय लिहितोय, विकी, विक्री किंमत आहे 400 रुपये। आता नफा आपल्याला काढायचा आहे, आता नफा काढायचं म्हटल्यावर काय लिहिलंय, विक्रीच्या 3-8 पट नफा, म्हणजे विक्री किंमत गुणिले 3-8, मग विक्री किंमत आहे 400 आणि गुणिले 3-8। आता अंशातील 400 छेदातील 8 न भागूया, 8 × 1 = 8, 8 × 5 = 40 आणि वर 1 = 0, 50 × 3 5 × 3 = 15 आणि वर 1 = 0, किती आला नफा सांगा मला, अरे नफा किती आला, स्वरा किती आला नफा, 150। हा सिद्धी आवाज येतोय का माझा तुला सिद्धी? हो सर येतोय। मग तुम्ही रिप्लाय का देत नाही, तर नफा काढलेला आहे, 150 वाचन तुम्हाला करता येत नाही का, बर नफा 150 आला। आता आपल्याला खरेदी किंमत काढायची, आता बघा कोणकोणत्या गोष्टी आपल्याला माहित आहेत, आपल्याला विक्री किंमत माहित आहे, नफा माहित आहे, आणि खरेदी किंमत काढायची। मग पुन्हा एकदा बघा सूत्र सांगा नफा काढण्याचं, सांगा नफा बरोबर बोला विक्री किंमत वजा खरेदी किंमत, बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत। मग आता नफा 150 डाव्या बाजूला येतो, 150
त्यानंतर विक्री किंमत आपण काढलेली आहे, विक्री किंमत दिलेली आहे 400 आणि वजा खरेदी किंमत म्हणजे ख। आता मला सांगा वजा ख डावी कडे आल्यावर अधिक ख होणार का नाही? त्यानंतर 400 खाली 400 आणि हे अधिक 150 तिकडे गेल्यावर वजा 150 होणार। करा वजा बाकी किती येईल? 400 मधून 150 वजा करा 250। बरोबर, किती येणार वजाबाकी? 250। अशा पद्धतीनं त्या वस्तूची खरेदी किंमत 250 म्हणजे पर्याय क्रमांक 3। समजलं सर्वांना? हो ओम सर। हा ओके हो सर। हा प्रश्न क्रमांक 3 सिद्धी वाच। हो सर, रोहितने 3.5 रुपयांना एक पेन्सिल याप्रमाणे 3 डझन पेन्सिल विकत घेतल्या व त्या सर्व पेन्सिली 150 ला विकल्या, तर या व्यवहारात त्याला नफा किंवा तोटा किती झाला? 2017 प्रश्नपत्रिकेत हा प्रश्न विचारलेला होता। 3.5 रुपयाला एक पेन्सिल याप्रमाणे 3 डझन पेन्सिली खरेदी केल्या। आता आपल्याला पहिल्यांदा खरेदी किंमत काढायची आहे। काय काढायची आहे? खरेदी किंमत। आता 3 डझन म्हणजे किती पेन्सिली रे? 1 डझन म्हणजे 12 ना, 3 डझन म्हणजे 12 × 3 किती? 36। आणि एक पेन्सिल 3.5 रुपयाला, 3.5 रुपये म्हणजे 3 रुपये आणि 50 पैसे म्हणजे 3.50 येतो। आता 36 × 3.50 हा गुणाकार आपण करूया। 36 × 3.50। हा आता हा जर गुणाकार केला तर आपण 0 ला 0 देऊ आणि 36 × 35 गुणाकार खाली करतो। बघा 36 × 35 5 × 30 = 3, 5 × 3 = 15, 3 × 18 पुन्हा हा 0, 3 × 18 = 1, 3 × 3 = 9, 1 = 10, 0 × 8 = 16, 7 × 1 = 2, 1 + 1 म्हणजे 1260 आलं। बघा आता दशांश स्थळानंतर 2 अंक आहेत, म्हणजे दशांश नंतर 2 अंक येण्यासाठी 126 नंतर दशांश चिन्ह येते, म्हणजेच याचं उत्तर 126 येते। किती उत्तर आलं? 126। 126 ही काय झाली? खरेदी किंमत झाली। बघा हा आता पुढं, त्या सर्व पेन्सिली 150 रुपयाला विकल्या म्हणजे त्या पेन्सिलींची विक्री किंमत किती आली सांगा? विक्री किंमत 150 रुपये। आता मला सांगा खरेदी किंमत जास्त आहे का विक्री किंमत जास्त आहे रे? विक्री किंमत। विक्री किंमत। आणि विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा जास्त असल्यावर नफा होतो का तोटा? नफा। नफा काढा सूत्र सांगा पुन्हा एकदा। बरोबर, विक्री किंमत वजा खरेदी किंमत, मग विक्री किंमत आपली 150 आहे आणि खरेदी किंमत 126 आहे। किती वजा बाकी ते? 24। म्हणजे 24 रुपये नफा। नफा किती झाला? 24 रुपये। म्हणजे पर्याय क्रमांक किती? 2। समजले सर्वांना? ओके, आता
आता त्यानंतर प्रश्न क्रमांक चार, अरे वाच प्रश्न क्रमांक चार। प्रश्न क्रमांक चार, शरदने 10 रुपयांना 2 या दराने 36 चिक्कू खरेदी केले व ते 24 रुपयांना 4 या दराने विकले, तर या व्यवहारात त्याला नफा झाला की तोटा व किती? ओके, शरदने 10 रुपयाला 1 या प्रमाणे 36 चिक्कू खरेदी केले, मग एका चिक्कूची मी खरेदी किंमत, आता इथं लिहिले बघा 10 रुपयाला 2 म्हणजे 5 रुपयाला 1 ना, 10 रुपयाला 2 म्हणल्यावर 5 रुपयाला 1 म्हणजे एका चिक्कूची खरेदी किंमत किती येणार? 5 रुपये। असं किती चिक्कू खरेदी केलं? 36। मग मला सांगा 36 चिक्कूची खरेदी किंमत किती येणार? 36 चिक्कूची खरेदी किंमत किती येणार? 36 × 5 करावं लागणार। हो सर, 180। 30 असला 3 × 15 बरोबर 180। ही काय झाली? खरेदी किंमत झाली। काय झाली? खरेदी किंमत। आता काय झालं? ते सर्व चिक्कू 24 रुपयांना 4 या दराने विकले। आता एका हिरव्या पेनाने विक्री किंमत लिहितो, लाल पेनाने मी खरेदी किंमत लिहिली। आता एका चिक्कूची विक्री किंमत किती? आता 24 रुपयाला 4 म्हणजे एक चिक्कू किती रुपयाला? 24 ला 4 न भागा, 4 × 24 म्हणजे एका चिक्कूची विक्री किंमत किती? 6। आता 36 चिक्कू खरेदी केलं आणि तेवढं 36 चिक्कू विकलं ना, म्हणजे 36 चिक्कूची विक्री किंमत काढायची। आता 36 × 6 6 × 6 = 36, 6 × 3 = 21, 216। ही कसली किंमत झाली? विक्री किंमत। विक्री। आता खरेदी किंमत आहे 180 आणि विक्री किंमत आहे 216। मग खरेदी किंमत जास्त आहे का विक्री किंमत जास्त आहे रे? विक्री किंमत। आणि विक्री किंमत जास्त असल्यावर नफा होतो का तोटा? नफा। हा मग नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत, मग विक्री किंमत 216 वजा खरेदी किंमत 180। आता वजा बाकी करून बघा, 36 रुपये आले, म्हणजे नफा किती आला? 36 रुपये। आता 36 रुपये नफा पर्याय क्रमांक किती मध्ये आहे बघा? 1। सॉरी 1। नफा रुपये 36, पर्याय क्रमांक 1। समजलं का रे? हो सर। हा ओके, 4 उदाहरणं आपली कंप्लीट झाली। आरुष थोडा उशिरा जॉईन झाला। हा आता 5वा प्रश्न आरुष वाचेल। आरुष वाच। आरुष वाच 5वा प्रश्न। हो सर। हा वाच। पण प्रश्न 5वा, एका वस्तूची विक्री किंमत तिच्या खरेदी किमतीच्या दुप्पट आहे, तर नफा किती? बरोबर, एका वस्तूची विक्री किंमत तिच्या खरेदी किमतीच्या दुप्पट आहे, तर नफा किती? आता हे पाठच करायचं किंवा आपण सुरुवातीला काय करूया, एक उदाहरण। हा बोल की। खरेदी किमतीत काय येईल? हा खरेदी किमतीत काय येईल, आपण हे उदाहरणाने सोडवून बघूया, कारण सर्वांनाच काय माहित नसते। आता मी काय करतो, ख की म्हणजे खरेदी किंमत मी 100 रुपये घेतो
आता मला सांगा, 100 रुपये जर खरेदी किंमत घेतली असेल तर विक्री किंमत किती येईल सांगा आपण? विक्री, इथं वाक्य काय आहे? विक्री किंमत खरेदी किमतीच्या दुप्पट ना, मग खरेदी किंमत 100, 100 ची दुप्पट किती येणार विक्री किंमत? 200. हा, आणि आपण मगाशी सूत्र पाहिलेलं आहे, कोणतं सूत्र पाहिलेलं आहे? नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत, खरेदी किंमत. मग आपली विक्री किंमत आहे 200 आणि खरेदी किंमत आहे 100 आणि या दोघांची वजाबाकी किती आली? 100. मग नफा किती? तर 100 आणि खरेदी किंमत सुद्धा होती 100. म्हणजे नफा हा खरेदी किमतीत काय, नफा हा खरेदी किमतीत काय, हे म्हणजे पर्याय क्रमांक 2. समजलं सर्वांना? हो सर. हा ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 श्रेया वाचेल. हो. एक वस्तू 550 रुपयास विकली असता 50 रुपये तोटा होतो. जर ती वस्तू 700 रुपयांना विकली तर किती नफा होईल? बरोबर. आता ही विक्री किंमत आहे आणि हा तोटा आहे. विक्री किंमत आणि तोटा याच्यावरून आपण खरेदी किंमत काढायची. आता खरेदी किंमत काढण्यासाठी तोट्याचं सूत्र वापरायचं. सांगा आता, खरेदी किंमत जास्त असली की तोटा होतो का? नाही. म्हणजे तोटा काढण्याचं सूत्र काय? खरेदी किंमत वजा विक्री किंमत. बरोबर. खरेदी किंमत वजा विक्री किंमत. आता तोटा 50 रुपये आपण टाकूया इथं. खरेदी किंमत काढायची आहे, मी ख नुसतं देतो, आणि वजा विक्री किंमत आहे 550. हा, आता काय करूया आपण? उजवीकडे जे वजा 550 आहे ते डावीकडे आल्यानंतर अधिक 550 होतं का? उजव्या बाजूला फक्त खरेदी राहील. मग आता खरेदी किती येणार आहे? 550 मध्ये 50 मिळवल्यानंतर 600. 600 रुपये काय आले? खरेदी किंमत आली. पहा, 600 रुपये काय आली? खरेदी किंमत. हा, खरेदी किंमत. आता हिरव्या पॅनांना पुढचं देतो मी. खरेदी किंमत 600 आणि विक्री किंमत 700 घ्यायची. रिजन करा तुम्ही. खरेदी किंमत जास्त आहे का विक्री किंमत जास्त आहे रे? 600 रुपये खरेदी किंमत आणि 700 रुपये विक्री किंमत जास्त आहे. आणि विक्री किंमत जास्त असल्यावर काय होतो? नफा. नफा काढण्याचं सूत्र काय सांगितलं? विक्री किंमत वजा खरेदी किंमत. म्हणून विक्री किंमत टाकायची 700 आणि खरेदी किंमत टाकायची 600 आणि ही वजाबाकी येणार 100. म्हणजे 100 रुपये नफा. 100 म्हणजे पर्याय क्रमांक 4. समजलं? हो हो सर. हा, हो सर. हा, स्वरा वाचा तो प्रश्न. प्रत्येकी रुपये 2.50 प्रमाणे 4 डझन बॉल पेन खरेदी केले व ते विकले. या व्यवहारात जर रुपये 12 नफा झाला असेल तर एका बॉल पेनची किंमत विक्री किंमत किती? बरोबर. एका बॉल पेनची विक्री किंमत किती? आता बघा,
अडीच रुपयाप्रमाणे चार डझन बॉलपेन खरेदी केले. आता आपल्याला काय काढायचे अगोदर खरेदी किंमत आपण काढूया. आता एक बॉलपेन अडीच रुपयाला आहे, अडीच रुपये म्हणजे 2 रुपये आणि 50 पैसे. आता चार डझन म्हणजे किती रे? एक डझन म्हणजे 12 ना, चार डझन म्हणजे 4 × 12 12 × 48. आता 48 ना 2.5 ला गुणूया. आता अगोदर 0 ला 0 देऊन टाकू. आता दशांशी नाही असं समजायचं. मग 250 × 48 त्यातलं 0 टाकलं, मग 25 × 48 करायचं. 25 × 8 = 200, 7 × 20, 25 × 100 = 20, 120. आता दशांश नंतर 2 अंक आलं पाहिजेत, मग दशांश 120 नंतर देतो, म्हणजे खरेदी किंमत किती आली? 120 आली खरेदी किंमत. किती आली खरेदी किंमत? 120. हा, आता या व्यवहारात त्याला 15 रुपये नफा झाला, 12 रुपये नफा झाला. नफा किती झाला? 12. सर 120 + 12 करायचं. हा बरोबर आहे की. आता आपण नेहमी घेतलेलं सूत्र अगोदर मांडतो. नफा बरोबर काय सांगितलं? विक्री किंमत वजा खरेदी किंमत. बरोबर, विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग नफा 12, विक्री किंमत काढायची. मी विक्री किंमतच वी लिहितो आणि वजा खरेदी किंमत 120. आता वजा 120 इकडे आल्यावर अधिक होणार, म्हणजे 12 + 120 होणार. सांगा विक्री किंमत किती आली? 120 मध्ये 12 मिळवलं 132. 132 रुपये विक्री किंमत झाली. आता 132 ही विक्री किंमत किती पेनाची झाली रे? 4 डझन. हा, आता 48 पेनाची विक्री किंमत 132. आपल्याला एका पेनाची विक्री किंमत किती? मग 132 ला 48 ने काय करायचं? भागायचं. आता 12 ने भागतो तेव्हा 12 × 48 इथं 12 × 12, 1 × 2 = 12, पुन्हा 12 × 12. आता 11 ला 4 ने जर भागलं तर 4 × 2 = 8, 11 × 8 गेलं 3, 3 ला भाग जाता मग दशांश चिन्ह देऊन 3 वर 0 घेऊया. 30, 4 × 7 = 28, 3 × 7 = 28 गेलं 2, 2 × 2 = 0 आणि 4 × 5 = 20, म्हणजे 2 रुपये 75 पैसे. हा, 2.75 रुपये म्हणजे पर्याय क्रमांक किती? 4. समजलं सर्वांना? हो सर. आणि ज्यांना समजत नाही त्यांनी व्हिडिओ पुन्हा पाहायचा. मी युट्यूबचा व्हिडिओ प्रत्येक वेळेस ग्रुपवर टाकतो, त्यामुळे एखाद्याला समजत नसेल तर व्हिडिओ पुन्हा पहा. ओके. हा, प्रश्न क्रमांक 8. सिद्धिवाच. हो सर. श्रीपतीने 400 अंडी 500 प्रति 100 या दराने खरेदी केली. नेताना त्यातील 50 अंडी फुटली. उरलेली अंडी त्याने प्रति डझन कोणत्या भावाने विकावीत, म्हणजे त्याला 450 नफा होईल? बरोबर. श्रीपतीने 450 अंडी रुपये 500 प्रति 100 या दराने खरेदी केली. आता मी सर्वप्रथम काय करतो, एका अंड्याची खरेदी किंमत काढतो. एका अंड्याची खरेदी किंमत काढतो. हा, आता मला सांगा ह्याच्यावर 500 रुपये प्रति 100, म्हणजे 100 अंडी 500 रुपयाला, मग 500/100 करायचं, म्हणजे एका अंड्याची खरेदी किंमत निघेल. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेलं, म्हणजे किती आलं? एका अंड्याची खरेदी किंमत
पाच रुपये, बरोबर ना? एका अंड्याची खरेदी किंमत पाच रुपये. हा आता अशी किती अंडी खरेदी केलेली आहेत? चारशे. चारशे मग मला चारशे अंडे यांची खरेदी किंमत काढायची. मग चारशे गुणिले पाच करावं लागणार ना? दोन हजार. हो. चार पंचे वीस आणि दोन झिरो, बरोबर आहे. चारशे अंड्याची खरेदी किंमत आली 2000 रुपये. आता ही खरेदी किंमत आपली फिक्स झाली. हा आता आपल्याला आपण असं मांडूया, एका अंड्याची विक्री किंमत, एक अंडे आणि त्याची विक्री किंमत. आता एका अंड्याची विक्री किंमत मी एक्स मानतो. एका अंड्याची विक्री किंमत काय मानली? एक्स. आता किती अंडी खरेदी केलती रे? चारशे अंडी खरेदी केलती, पण त्यातील 50 अंडी फुटली, म्हणजे किती अंडी विकली गेली? चारशेतून 50 वजा करा. 350. म्हणजे तुम्हाला 350 अंड्यांची काय काढावी लागणार? विक्री किंमत. मग मला सांगा, एका अंड्याची आपण विक्री किंमत एक्स मानली, तर 350 अंड्याची विक्री किंमत करताना एक्स न 350 ला गुणावं लागल, म्हणजे 350 एक्स येणार, बरोबर का? तीनशे पन्नास गुणिले एक्स, 350 एक्स ही विक्री किंमत झाली. बघा आता ह्याला गोल करतो, विक्री किंमतीला. आता आपल्याला खरेदी किंमत मिळालेली आहे, विक्री किंमत सुद्धा मिळालेली आहे. आता मग या ठिकाणी 450 रुपये नफा होतोय. 450 रुपये काय होतोय? नफा. मग नफा काढण्याचं सूत्र मागाशी काय झालंय आपलं? सांगा नफा काढण्याचं सूत्र. विक्री किंमत वजा खरेदी किंमत. आता बघा नफा, बरोबर. आता 450 आहे ना, म्हणणार खाली मी 450 लिहितो. त्यानंतर विक्री किंमत आहे 350 एक्स, मी येतो 350 आणि वजा खरेदी किंमत आहे 2000, हे 2000 लिहितो. ओके आता खालचा भाग मी इरेज करतो. हा ओके आता हे सोडवून आपण एक्स ची किंमत काढूया. आता इथे 450 आहे की नाही? आता इकडे जे वजा 2000 आहे, इकडे आल्यावर चिन्ह बदलतं, वजाचं काय होणार? अधिक 2000 होणार. आणि त्या बाजूला फक्त काय राहते? 350 एक्स राहते. आता 2000 450 जर मिळवलं तर 2450 होणार, आणि त्या बाजूला काय राहिलं? 350 एक्स राहिलं. पा ओके आता एक्स ची किंमत काढायची. आता हे 350 एक्स ला गुणिले, आता गुणिलेच साइड बदलले की भागिले होतो, बरं का? इकडे जे 350 आहे इकडे आल्यावर भागिले होणार आणि उजव्या बाजूला फक्त एक्स राहणार. आता ह्या झिरोला हा झिरो गेला. साधारणतः 5 न जर आपण भाग लावला, 5 7 35, 5 4 20, 4 5 45, 5 9 45, 7 1 7 आणि इथं 7 7 49. मग एक्स ची किंमत किती आली रे? 7 आली. एक्स म्हणजे एका अंड्याची विक्री किंमत आली. आपण एक्स काय मानलं होतं? एका अंड्याची काय आली? विक्री किंमत. विक्री किंमत 7 रुपये. आता सांगितलंय प्रति डझन कोणत्या भावानं अंडी विकावीत, म्हणजे 450 म्हणजे 12 अंड्याची विक्री किंमत आपल्याला काढायची. काय काढायची आपल्याला? 12 अंड्याची विक्री किंमत काढायची आहे. मग 12 गुणिले 7 करा, 12 7 किती? 84 रुपये.
म्हणजे प्रति डझन कोणत्या भावाने अंडी विकावीत म्हणजे 450 रुपये नफा होईल? प्रति डझन 84 रुपये या दराने अंडी विकावीत म्हणजे त्याला 450 रुपये काय होईल? नफा होईल. त्यातली आपली 8 पूर्ण झालेली आहेत. गौरीने 14,500 रुपयांत घेतलेल्या टीव्हीला 350 रुपये दुरुस्तीसाठी खर्च केले. नंतर तो टीव्ही 16,000 रुपयांना विकून टाकला तर तिला या व्यवहारात नफा किंवा तोटा किती झाला? 2017. ओके, 2017 च्या परीक्षेत हा प्रश्न आलता. गौरीनं 14,500 रुपयाला घेतलेल्या टीव्हीला किती खर्च केला? 350 रुपये. आता आपण या टीव्हीची खरेदी किंमत काढूया. ख की आता घेतला किती रुपयाला टीव्ही? 14,500. पण 350 रुपये दुरुस्तीसाठी खर्च, मग त्यामध्ये 350 मिळवतो. 0, 5, 5 अधिक 3, 8, 4 ला 4 आणि 1 ला 1, म्हणजे तो टीव्ही 14,850 रुपयाला पडला. तो माझा हॅलो हॅलो सर येतोय का? हा ओके. हा, 14,500 रुपये खरेदी किंमत, पण त्याला 350 रुपये दुरुस्तीसाठी खर्च केला. मग दुरुस्तीचा खर्च हा खरेदी किमतीत मिळवायचा, ती झाली एकूण खरेदी किंमत. आता विक्री किंमत किती रुपयाला विकला सांगा? किती रुपयाला विकला? नंतर तो टीव्ही 16,000 रुपयाला विकले. 16,000 ही झाली विक्री किंमत. आता मला सांगा, खरेदी किंमत जास्त आहे का विक्री किंमत जास्त आहे रे? विक्री किंमत जास्त असले काय होतो? नफा होतो. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. आता ही वजाबाकी आपण करूया. शून्य, आता इथे शून्याचं 10 केलं, 10 पाच गेलं, 5 शून्याचं 10 10चं 9 केलं, 9 8 गेलं, 1 आणि त्यानंतर 6चं 5 केलं, 5 3 4 गेलं, 1, म्हणजे 1,150 रुपये नफा. म्हणजे पर्याय क्रमांक किती आला? 3. बरोबर, पर्याय क्रमांक 3. अतिशय सोपं उदाहरण होत हे. आता शेवटच, हा आता शेवटचा प्रश्न आहे. वेदांत जॉईन झालाय. वेदांत वाच शेवटचा प्रश्न 10वा. हो सर. पुढील पैकी योग्य आता मी 2 सूत्र लिहितो. मगाशी आपण पाहिलेली नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत, आणि दुसरं सूत्र काय? तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. विक्री किंमत. हा, आता हे तर तुमच्या लक्षात पण आलं असेल, विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जास्त असली की नफा होतो.
विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जास्त असल्यास काय होतो? नफा होतो. हा मग असा पर्याय कुठे बघा, विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा जास्त असल्यास नफा होतो. हा बघा, विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा जास्त असल्यास नफा होतो. पर्याय क्रमांक चार विधान बरोबर आहे. सर्वांना आजचा क्लास व्यवस्थित समजला का? हो सर. हा ओके, बस करूया. आज आपण स्वाध्याय 13.1 मधली 10 उदाहरणं पाहिली. ओके बाय बाय सर, गुड नाईट.